पंकजा मुंडे आणि मी एकत्र येऊन बीड जिल्ह्याचा विकास करू असं वचन धनंजय मुंडेंनी परळीत दिलंय. बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली वाहिली. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना ओढून जवळ घेतलं. आमच्या छोट्या मागण्या दादा आपण विलक्षण प्रेम केलं, देवेंद्र भाऊ आपण पण विलक्षण प्रेम केलं, ताईंनी विकासाची सुरुवात केली, आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत. अनाज व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघे मिळून आणि इतर जे जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू. याच्या पलीकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे